रेकॉर्डिंग सुरू झाले, आपण लेक्चर सुरू करूयात. कालच्या लेक्चरमध्ये आपण प्रदूषणाचे प्रकार बघत होतो. कुठं होतो आपण काल, आठवत आहे का? काल कुठं होतो आपण, आठवत आहे का? विद्यार्थी मित्रांनो, माझा आवाज येतो का? प्रगती प्रगती माझा आवाज येतो का? यस सर. काल कुठं होतो आपण? काल काय शिकलो आपण? प्रगती प्रगती बनसोडे, प्रगती मरकड, सांगा बरो काय शिकले, प्रगती काय झाली बघू आपण. सॉरी सर, लेक्चर काल जॉईन केलं नव्हतं. अच्छा, करायचं होत खरंच. मी पण सर नव्हतं. यस सर. अच्छा, तर कालच्या लेक्चर मध्ये आपण प्रदूषणाचे प्रकार बघत होतो आणि प्रदूषणाचे दोन प्रकार आपण बघितलेले आहेत. आणि आजच्या या लेक्चर मध्ये आपण प्रदूषणाचे बाकी राहिलेले प्रकार बघूयात. तर मला परमिशन द्या, मी माझी स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन एन्व्हायरमेंटल पोल्युशन्स मध्ये जाऊयात आपण बघूयात. ओके, तर प्रदूषणाचे प्रकार काल आपण बघत होतो आणि साधारणपणे आपण हे जे प्रदूषणाचे पाच प्रकार आहेत, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, नॉईज पोल्युशन, लँड पोल्युशन आणि रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन, तर आपले फक्त दोन प्रकार झालेले आहेत. तिसरा चालू होता आणि चौथा पाचवा राहिलेला आहे. आज हे आपण प्रदूषणाचे प्रकार संपवून टाकूयात, म्हणजे जेणेकरून तुम्हाला उद्या सरळ नवीन तुमचा टॉपिक सुरू करता येईल. खरं तर प्रदूषणच फक्त माझ्याकडे आहे, किंवा आणखी काही ते प्रदूषणावरती आपल्याला चांगलं शिकता येईल. आज हे मात्र हे आपण हळूहळू संपूयात. तर याच्या अगोदर आपण प्रदूषणाची व्याख्या पाहिलेली आहे. प्रदूषणाच्या दोन व्याख्या आपण सविस्तरपणे पाहिलेल्या आहेत. त्यानंतर प्रदूषणाचे प्रकार आपण पाहिलेले आहेत रितसरपणे, सविस्तरपणे. एअर पोल्युशन म्हणजे काय, ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, ह्याची आपण सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर कॉजेस ऑफ एअर पोल्युशन म्हणजे एअर पोल्युशनचे काय कारणं आहेत, कोणत्या कारणामुळे एअर पोल्युशन होतो, याचा सर्वांनी म्हणजे याचा विचार करायला हवा आपल्याला. देन इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन, इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन म्हणजे परिणाम काय होतात एअर पोल्युशनचे, किंवा वायू प्रदूषणाचे काय परिणाम होतात किंवा होत आहेत, याचा आपण अभ्यास ऑलरेडी केलेला आहे, ते आपण सविस्तर पाहिलेलं आहे. किंवा एअर पोल्युशन कसं टाळलं पाहिजे याचा सुद्धा आपण अवर्जून मागच्या लेक्चरमध्ये विचार केलेला आहे. त्यानंतर जो पुढचा प्रकार आपण बघितला तो होता वॉटर पोल्युशन. वॉटर पोल्युशनची आपण संकल्पना अगोदर समजून घेतली, त्यानंतर वॉटर पोल्युशनचे कारणं शोधले आपण, त्यानंतर वॉटर पोल्युशनचे म्हणजे पाण्याच्या प्रदूषणाचे आपण परिणाम पाहिले, काय परिणाम होतात किंवा काय परिणाम आहे त्याचा आपण सविस्तर असा अंदाज घेतलेला आहे. त्यानंतर वॉटर पोल्युशन कसं टाळता येईल याचा सुद्धा आपण विचार केला आहे. खरं तर वॉटर पोल्युशन म्हणजे काय याचा सुद्धा आपण सविस्तर माहिती घेऊन वॉटर पोल्युशन कसं टाळता येऊ शकतं, कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे वॉटर पोल्युशन टाळता येईल याचा आपण पूर्ण माहिती घेतलेली आहे. त्यानंतर नॉईज पोल्युशन, नॉईज पोल्युशन ला आपण आलो होतो, बहुतेक नॉईज पोल्युशन आपण सुरू केलं नव्हतं, बरोबर ना? हे चालू आहे ना, नॉईज पोल्युशन चालू आहे ना? नाही, लँड पोल्युशन. ओके, लँड चालू आहे. ओके, तर नॉईज पोल्युशन सुद्धा आपण, नॉईज पोल्युशन सुद्धा झालेलं आहे आणि आपण आहोत आता लँड पोल्युशन, बरोबर इथं आलो होतो आपण. कालच्या लेक्चर मध्ये आपण लँड पोल्युशन सुरू केलं होतं. लँड पोल्युशन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ज्याला आपण जमिनीचं पोल्युशन किंवा मृदा प्रदूषण असं म्हणतो, किंवा सॉइल पोल्युशन त्याला आणखी एक इंग्लिशमध्ये नाव, जसं आपण लँड पोल्युशन म्हणतो तसं आणखी एक आपण इंग्लिशमध्ये त्याला नाव दिलेलं आहे, ते म्हणजे सॉइल पोल्युशन. सॉइल म्हणजे माती आणि लँड म्हणजे जमीन, जमीन माती एकच म्हणतो आपण. तर जमिनीचं प्रदूषण त्याला आपण लँड पोल्युशन किंवा सॉइल पोल्युशन म्हणतो. तर सॉइल पोल्युशन म्हणजे नेमकं काय याची आपण संकल्पना समजून घेऊ. आणि त्यानंतर आणखी एक प्रकार राहतो तो म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह रेडिएशन, जो आहे ज्याला आपण न्यूक्लिअर एनर्जीमधून ते निर्माण होतं, त्याच्यासाठी सुद्धा आपण पोल्युशन बघणार आहोत.
तर बघूया, खरं तर पृथ्वीवरती जे जमीन आणि पाण्याचं प्रमाण आहे ते साधारणपणे 30% जमीन आणि साधारणपणे 70% पाणी असं हे प्रमाण आहे. म्हणजेच काय, ह्याच्यावरून आपल्याला काय समजून येतं की पृथ्वीवरती जमिनीचं प्रमाण अत्यल्प आहे आणि जमिनीपेक्षा जास्त पाणी आहे. आणि जर आपण या जमिनीचा योग्य असा वापर करून नाही घेतला किंवा जमिनीला आपण आणखी वेगवेगळ्या प्रकारे जर प्रदूषित करून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आपल्याकडे जे जमीन आहे ते राहण्यायोग्य जमीन सुद्धा आपल्याला दिवसेंदिवस कमी पडत जाईल. आणि एक वेळ अशी येईल की आपल्याला पाण्यामध्ये घराच्या बांधण्याची काहीतरी सुविधा करावी लागेल किंवा तिथं जाऊन राहण्याची व्यवस्था करावी लागेल. तर यावरून आपल्याला निदर्शनास येते की आज जे लँड पोल्युशन होते किंवा जमिनीचं जे पोल्युशन होत चाललंय याला कोणकोणते घटक जबाबदार असू शकतील. याला बरेचसे घटक जबाबदार आहेत, याला बऱ्याचशा गोष्टी सुद्धा जबाबदार आहेत. आणि त्या सर्व गोष्टींचा, त्या सर्व घटकांचा आजच्या या लेक्चरमध्ये आपण विचार करणार आहोत. खरं तर ज्यावेळेस आपण जमीन म्हणतो त्यावेळेस जमिनीचा मानवी जीवनामध्ये असणारा वापर किंवा जमिनीवर मानवी जीवनाचा असणारा वापर अत्यंत महत्वाचा आहे. साधारणपणे जमीन ही आपण वेगवेगळ्या कारणासाठी वापरतो. सर्वात महत्वाचं जे आहे ते जमीन वापरतो आपण राहण्यासाठी. जमिनीवरच आपली घर आहेत आणि याच जमिनीवरती आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय सुद्धा करू शकत असतो. व्यवसाय करतो, शेती करतो, त्यातून उत्पन्न कमवतो. त्यानंतर शहरांमध्ये याच्यावरती बरे मोठे इंडस्ट्रीज उभारले गेलेले आहेत, व्यवसाय उभारले गेलेले आहेत. तर साधारणपणे जमिनीचा जो वापर आहे तो दोन प्रकारच्या कारणासाठी केला जातो. एक म्हणजे शेल्टरसाठी किंवा राहण्यासाठी, घर बांधण्यासाठी, आणि दुसरं म्हणजे व्यवसायासाठी. तो कुठला काय व्यवसाय असेल, इंडस्ट्री असेल, तुमचा छोटा मोठा व्यवसाय असेल किंवा शेती व्यवसाय असेल, त्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो. तर याच्यातून आपल्याला ही साधी आणि सरळ आणि सोपी माहिती मिळते. आपण बघूया एक मिनिट. हॅलो. ओके. सो आपण आता बघूयात ही जी अत्यंत महत्व, हा जो अत्यंत महत्वाचा घटक आहे जो आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला राहण्यासाठी आणि व्यवसाय करण्यासाठी किंवा कुठलीही गोष्ट करण्यासाठी जमिनीशिवाय काय होऊ शकत नाही, तर या गोष्टीचा आज आपण इथं आवर्जून विचार करणार आहोत. याच जमिनीचं जर पोल्युशन होत असेल, याच जमिनीचं जर प्रदूषण होत असेल, तर त्याच्यासाठी कोणती कारणं आहेत, कोणत्या कारणामुळे जमिनीचं पोल्युशन होतं, याचा इथं आज आपण आवर्जून विचार करणार आहोत. तर त्या कारणांची आपण अगोदर माहिती घेऊयात आणि आणि त्यानंतर आज खूप फोन येते प्रचंड, आणि त्यानंतर आपण बघूयात की काय परिणाम असतील. तर सुरुवातीला बघूयात कारणं काय असतील. मायनिंग, इरोजन अँड कॅरिंग. आपण जमिनीवरती वेगवेगळ्या प्रकारच्या खाणी आहेत, जसं दगडाची खाणं आहे, कोळशाची खाणं आहेत, तेलाच्या खाणी आहेत, या सर्व खाणींमुळे सुद्धा प्रदूषण होतं. एकच मिनिट. हॅलो. हॅलो. हां काय पाहिजे. आपल्याकडे बीकॉम चे कुठल्या वर्षाला ऍडमिशन हवाय तुम्हाला. एफवायला टीवायला घ्यायचं तुम्ही. टीवायला नाही घेतणार आमच्याकडे ऍडमिशन तुम्हाला. एकतर एफवायला घ्यावं लागेल किंवा एसवायला घ्यावं लागेल. आमच्याकडे काय बँकिंग आहे, मार्केटिंग आहे, कॉस्टिंग आहे आणि स्टॅटिस्टिक्स आहे. एक फोन कट केला की दुसरा फोन येतो, लँडलाईन वर केला की मोबाईलला येतो. ओके. तर मायनिंग जे आहेत, म्हणजे आपण कोळशाच्या खाणी म्हणतो, दगडाच्या खाणी म्हणतो, आवाज येतो ना माझा. हो सर. दगडाच्या खाणी असतील, कोळशाच्या खाणी असतील, तेलाच्या खाणी असतील, या प्रकारच्या खाणीमुळे सुद्धा जमिनीचं खूप मोठ्या प्रमाणावर होतं. हे कारणांमधलं हे एक महत्वाचं कारण आहे. त्यानंतर हाऊस होल्ड गार्बेज, ज्याला आपण म्हणतो घरातला कचरा. घरात साधारणपणे दोन प्रकारचा कचरा आपल्या घरामध्ये असतो, एक सुका कचरा आणि ओला कचरा.
या कचऱ्यामुळे सुद्धा जर कचऱ्याची जर आपण विल्हेवाट व्यवस्थित नाही लावली, त्याची आपण काळजी नाही घेतली, तरी सुद्धा जमिनीचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. याचं जर तुम्हाला उदाहरण बघायचं असेल तर पुण्याहून येताना तुम्ही उरुळी देवाची नावाचं एक गाव लागतं हडपसर मार्गे येताना, तर तिथं तुम्ही बघा कसा पुण्या या पुणे या शहरातील कचरा कसा व्यवस्थित विचित्र पद्धतीने टाकलेला असतो, आणि त्या कचऱ्याचा सर्व त्रास त्या गावकऱ्यांना घेतल्या आणि त्या लोकांनाही होतो. तर कचऱ्याचं सुद्धा व्यवस्थित मॅनेजमेंट असलं पाहिजे, कचऱ्या सुद्धा व्यवस्थित असं सेटलमेंट किंवा डिस्पोज केलं पाहिजे, नाहीतरी मग कचरा सुद्धा जमीन प्रदूषणाचं एक मोठं कारण बनून जातो. त्यानंतर अर्बनायझेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉप्युलेशन, जे काही आजकाल शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे, आज बघतोय आपण की शहरांची संख्या वाढते आहे, शहरामध्ये असणाऱ्या लोकांची संख्या भयानक आणि खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे, आणि याच्यामुळं जमिनीवरती अतिक्रमण वाढत चाललेली आहेत. लोक जमिनी काय म्हणतो आपण घेऊन तिथं घरांचं बांधकाम स्कीम मोठमोठ्या स्कीम कन्स्ट्रक्शन स्कीम होत आहेत, आणि याच्यामुळं सुद्धा आपण लँड पोल्युशन होऊ शकतं असं म्हणतो. त्यानंतर म्युन्सिपल सॉलिड वेस्ट, महानगरपालिकांचे जे काही सॉलिड वेस्ट आहे किंवा लोकांचं जे काही सॉलिड वेस्ट आहे, आपण एखादं जुनं घर पाडतो आणि नवीन घर बांधतो, पण त्या जुन्या घरातलं जे काय असतो तर आपण मराठीमध्ये शुद्ध मराठीमध्ये राळा रोडा म्हणतो, म्हणजे माती विटा दगड हे सगळे कुठेतरी नेऊन डंप करतो टाकून देतो, आणि त्याचं नंतर आपण व्यवस्थित विल्हेवाट लावत नाही, आणि त्यामुळं जमिनीचं खूप मोठ्या प्रमाणावर ते पोल्युशन होतं. त्याने इंडस्ट्रीयल वेस्ट आणि हजार्डस वेस्ट, जे काही कंपन्या आहेत त्या कंपनीमध्ये असणारं ते त्यांचा कचरा आहे किंवा त्या कंपनीमधून निघणारं जे काही वेस्ट आहे स्क्रॅप आहे, त्यानंतर जे घातक स्क्रॅप आहे जे एकदम अत्यंत घाण स्वरूपात आहे, जसं की इंडस्ट्रीमधलं मोठमोठं पाणी आहे, इंडस्ट्रीमधल्या काही केमिकल्स आहेत, इंडस्ट्रीमधले काय खराब झालेले केमिकल्स आहेत, ते आपण जमिनीवरती तसेच टाकून देतो, आणि त्याच्यामुळं जमिनीला जमिनीच्या क्वालिटीला जमिनीच्या प्रतीला बाधा होते आणि जमीन नापीक होण्यास सुरुवात होते. त्यानंतर अनकंट्रोल्ड लँड ट्रीटमेंट, ज्यावेळेस खरं तर लँडसाठी किंवा जमिनीसाठी जी काही ट्रीटमेंट आहे त्याच्यावरती कुठल्याच प्रकारचा कंट्रोल नाही, कुठल्याच प्रकारच्या जमिनीच्या क्वालिटी संदर्भात किंवा ट्रीटमेंटबद्दल कोणी बोलत नाही, जमिनीचा पत कशी वाढवावी किंवा जमिनीचे संरक्षण कसं करावं त्यासाठी कुणीही कोणतंही काम करत नाही. त्यानंतर बर्निंग ओपन डम्प्स अँड फॉरेस्ट फायर्स, मी तुम्हाला आत्ताच त्या उरुळी देवाची या गावाचं उदाहरण दिलं, त्या गावामध्ये ओपनली तो कचरा टाकला जातो असं डोंगरगडच्या बाजूला, तो ओपन असतो आणि त्यालाच तसं पेटवून पण दिलं जातं, तो धूर तो वास अक्षरशः गावाला म्हणजे वेड लागायची वेळ येते. तर अशा प्रकारच्या ओपन डंप केल्यामुळं तर एक प्रॉपर डंपिंग प्रोसेस असली पाहिजे, तो कुजवला पाहिजे, पण तसं न करता डायरेक्ट ओपनली डंप केला तो कचरा टाकला जातो, आणि जे काय आपण ह्याच्यामध्ये जंगलामध्ये अचानक वनवा पेटतो किंवा अरण्यामध्ये आग लागते अशा प्रकारच्या गोष्टीमुळे सुद्धा जमिनीची क्वालिटी काय म्हणतो आपण खालावते आणि जमिनी नापीक होत जातात, कारण जमीन ज्यावेळेस भाजली जाते त्यावेळेस जमिनीची उत्पादक क्षमता कमी होते. डिफॉरेस्टेशन, आजकाल आपण जंगल तोड करत सुटलो आहे, जंगल तोडतो आहे आणि त्या जंगलाच्या ठिकाणी सिमेंटची जंगलं बांधतोय, घरं बांधतोय, मोठमोठे मैदानं तयार करतोय, मोठमोठे आपण हॉल बांधतोय, तर अशा प्रकारच्या गोष्टींमुळे जर आपण डिफॉरेस्टेशन करत राहिलो, वृक्ष तोड करत राहिलो, जंगल तोड करत राहिलो, तर नक्कीच एक दिवशी आपल्याला सावलीला उभारायला सुद्धा झाड असणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. आणि डिफॉरेस्टेशन हे सुद्धा एक लँड प्रदूषणाचं किंवा जमीन प्रदूषणाचं महत्वाचं असं कारण आहे. तर अशा प्रकारे आपण काय गोष्टी करतोय ज्याच्यामुळं आपल्याला जमीन प्रदूषण किंवा मृदा प्रदूषणाची मृदा प्रदूषणाचा अडथळा आपल्यासमोर निर्माण होतोय. इथं बघा चित्रामध्ये कसं आहे, आपण प्लास्टिक बॅग कचरा वगैरे कसाही आणि कुठेही आणि कसंही टाकलेलं आहे, याच्यामुळे जमिनीस हानी पोचते. आपल्याला वाटत नाही की जमिनीला काही जीव आहे का, नाही, पण जमिनीत सुद्धा हानी पोचते. त्यानंतर आपण इंडस्ट्रीतले केमिकल्स असे पाण्याने सोडतोय बाहेर, मोठमोठ्या ठिकाणी अशा प्रकारचे केमिकल्स सोडले जातात, त्याच्यामुळे सुद्धा जमिनीच्या प्रतिवरती आणि आजूबाजूंच्या गावांच्या जमिनीवरती सुद्धा परिणाम होतो. त्यानंतर आपण जे काही असं सॉलिड वेस्ट म्हणतो आपण त्याला, जसं की जुनं घर बांधल्यानंतर जे काही दगड विटा माती असतात ते असं कुठेही टाकून देतो, कसंही फेकून देतो, त्याच्यामुळे सुद्धा जमिनीच्या प्रतीवरती किंवा जमिनीच्या गुणवत्तेवरती तो त्याचा परिणाम होतो. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस असं पाणी व्यवस्थापन नसतं, जमिनीवर पडणारं पाण्याचं जर व्यवस्थापन नसेल, विशिष्ट असं स्लोप काढलेले नसतील, तर जमीन घासून जाऊन जमिनीचं नुकसान होऊ शकतं, असे मोठमोठे दऱ्या किंवा मोठमोठे खड्डे पडू शकतात,
आपण बघितलं होतं की पूर येऊन गेलेल्या क्षेत्रांमध्ये जमिनीचे काय हाल झाले होते. साधारणपणे 10-20 फुटाचे खड्डे पाहिलेले आपण पडलेले आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर बघूयात आपण इफेक्ट्स ऑफ लँड पोल्युशन, जमीन प्रदूषणाचे काय परिणाम आहेत, जमीन प्रदूषणाचे कोणकोणते परिणाम होऊ शकतात किंवा परिणाम आहेत. ते परिणाम असे आहेत खालील प्रमाणे. द लँड कॅनॉट यूज टू बिल्ड हाऊसेस. खर तर प्रिकॉशन मध्ये हा या मुद्दा आपण घेऊ शकतो की जमिनीवरती आपण घर बांधतोय खरं, पण जास्तीत जास्त घर बांधण्यापेक्षा थोडस आपण जमिनीचा वापर जास्तीत जास्त शेतीसाठी कसं करता येईल, फार्मिंग माणसांनी त्याच्यावरती फार्मिंग करून माणसांनी फार्मिंग कसं करता येईल याच्यासाठी विचार केला पाहिजे. जमिनीच्या प्रदूषण असं याच्यामध्ये असं होणार आहे की जर आपण जमिनीचं प्रदूषण होऊच देत राहिलो, होत ठेवत गेलो किंवा होत राहिलं तर एक वेळ असेल की आपण अशा प्रकारच्या जमिनीवरती घर सुद्धा बांधू शकणार नाही, अशा प्रकारच्या जमिनीवरती आपण शेती सुद्धा करू शकणार नाही. कारण जमीन पूर्णपणे काय म्हणतो आपण त्याला पीक पिकाऊ असणार नाही किंवा जमीन ती फर्टिलाइज होऊ शकणार नाही. घर बांधली तरी ती घर तग धरतील याची गॅरंटी नाही. अशा प्रकारे जर आपण जमिनीची काळजी घेतली नाही तर एक दिवस आपण जमिनीवरती सुद्धा फार्मिंग करू शकणार नाही, शेती करू शकणार नाही. त्यानंतर ग्राउंड वॉटर विल गेट अफेक्टेड. आपलं काय जमिनीतले जे पाणी आहे जे आपण नेहमी बोरच्या माध्यमातून विहिरीच्या माध्यमातून आपल्यासाठी वापरतो अशा प्रकारच्या पाण्यावरती खूप मोठा परिणाम होऊ शकतो. कारण जमिनीवरती तर साधारणपणे असं ऑइलचा थर साठला गेला किंवा केमिकलचा थर साठला गेला तर जमिनीमध्ये जे काही पाझरून पाणी आतमध्ये ग्राउंड वॉटर मध्ये वाढ होते ते होणार नाही, कारण जमिनीमध्ये पाणीच पाझरणार नाही. तर अशा प्रकारची जमीन जर झाली तर आपल्याला या प्रकारच्या समस्यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागेल एवढं तर खरं. त्यानंतर जर जमीनच प्रदूषित झाली तर जमिनीतून येणारा गवत असेल किंवा या गवतावरून जे अवलंबून असणारे प्राणी आहेत, कीटक आहेत, या सर्वांचा सुद्धा डेथ होऊ शकते. त्या सर्वांना सुद्धा विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. तर या प्रकारचे इफेक्ट्स आपण बघतो, या प्रकारचे इफेक्ट्स तिथे आहेत आणि या प्रकारचे परिणाम जमिनीच्या प्रदूषणामुळे होऊ शकतात. त्यानंतर बघूयात आपण प्रिव्हेन्शन ऑफ लँड पोल्युशन. जमीन प्रदूषणाचे किंवा लँड पोल्युशनचे प्रिव्हेन्शन तुम्ही कसे कराल, कोणते तुम्ही असे मेजर्स घ्याल किंवा कोणत्या प्रकारे तुम्ही त्या लँडला प्रोटेक्शन कराल किंवा लँड पोल्युशन किंवा जमिनीच्या प्रदूषणापासून जमिनीला तुम्ही कसं संरक्षित कराल किंवा संरक्षण देऊ शकाल याबद्दल आपण माहिती घेऊयात. मोर अँड मोर लँड शुड बी ब्रॉट अंडर फार्मिंग. जेवढी काही जमीन दिसते ती जमीन जास्तीत जास्त तुम्ही फार्मिंगसाठी शेतीसाठी वापरा. शेती अंडर घेऊया किंवा शेतीसाठी कसा वापर होईल याचा प्रयत्न करा. आपण बघतोय की आजकाल शेतीपेक्षा शेतीसाठी जमिनीचा वापर कमी आणि बाकीच्या व्यवसायांसाठी किंवा आलाईड व्यवसायासाठी जास्त केल्याचं आपल्याला दिसून येते. शेतीमध्ये म्हणजे जमिनीवरती शेतीपेक्षा जास्त आपण व्यवसायच करत सुटलोय. इंडस्ट्री असेल, छोटे मोठे व्यवसाय असतील, तर शेतीचा वापर राहतो बाजूला. ज्यावेळेस आपण जमिनीचा वापर शेतीसाठी करतो त्यावेळेस जमिनीची पूर्ण अशी मशागत होते, जमिनीची वस ठेवली जाते, जमिनीला वेगवेगळ्या गोष्टी पुरवल्या जातात जसं खत असतील, पाणी असेल, सर्व गोष्टी दिल्यानंतर जमीन चांगल्या पद्धतीने पिकाऊ बनवता येते. पण जर आपण तीच जमीन इंडस्ट्रीसाठी वापरत गेलो तर त्याच्यावरती आपण ड्रिलिंग करणार, त्याच्यावरती उद्योग उभारणार, त्याच्यामध्ये केमिकल्स टाकणार, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे नको ते घटक तिथे टाकणार आणि जमिनीचं प्रदूषण करणार. तर याच्यासाठी जास्तीत जास्त जमीन ही फार्मिंगसाठी जर वापरली गेली तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो आणि अशा प्रकारे आपण जमीन प्रदूषण थांबवू शकतो. त्यानंतर ट्रीज शुड बी प्लांटेड एव्हरीवेअर. जिथं शक्य आहे, जिथं आवश्यक आहे तिथं सर्व नवनवीन झाडांची निर्मिती आपण केली पाहिजे, नवनवीन झाडं झुंप लावली पाहिजे, वृक्षारोपण केलं पाहिजे. आपण वृक्षारोपण करत असताना फक्त आपलाच आणि आपल्या पिढीचाच विचार न करता वृक्षारोपण करत असताना जास्तीत जास्त दूरचा विचार करून जेणेकरून त्यांचे फायदे पिढ्यानपिढ्या येणाऱ्या मिळत राहतील याचा आपण विचार आवर्जून केला पाहिजे. वेस्ट मॅटर शुड बी डिस्पोज्ड इमिडिएटली. जो काही वेस्ट आहे किंवा जे काही आपण म्हणतो ना कचरा असेल किंवा काय इंडस्ट्रीयल वेस्ट असेल किंवा ॲग्रिकल्चरल वेस्ट असेल ते चांगल्या पद्धतीने तिची विल्हेवाट लावली पाहिजे, कुठेतरी नेऊन फेकून देणे किंवा काय नाही. जसं शेतकरी करत असतो बघा, शेतीमध्ये सुद्धा वेस्ट असतो पण अगदी व्यवस्थितपणे कंपोस्टसाठी तो खड्डा खोदून त्याच्यामध्ये तो टाकतो, त्याच्यामध्ये पाणी सोडतो, त्याला कुजवतो. अशा प्रकारे वेस्ट मॅनेजमेंट असलं पाहिजे जेणेकरून त्या वेस्टचा सुद्धा फायदा तुम्हाला बेस्टसाठी करता येईल. त्यानंतर अवॉइड ड्रिलिंग द लँड फॉर मोर अंडरग्राउंड वॉटर.
आपण बघतोय की आजकाल आपण जमिनीतलं पाणी शोधण्यासाठी किंवा जमिनीतून पाणी वरती काढण्यासाठी किंवा लिफ्ट करण्यासाठी आपण जमिनीला जास्तीत जास्त बोरवेल मारत चुकलोय. कितीतरी बोरवेल मारतो, पाणी शोधतो, बोरला पाणी लागत नाही. तुम्ही जर विदर्भ मराठवाड्यात गेलात तर 500-600 फुटावरती सुद्धा पाणी लागत नाही. म्हणजे जमीन वॉटर लेवल पाण्याची फुट पण खाली गेलेली असेल बघा. कशामुळे होत चाललंय हे, आपण पाण्याचं सुद्धा नियोजन व्यवस्थित करत नाही. तर आपण जर असे जमिनीला ड्रिल मारत राहिलो, खड्डे खोदत राहिलो, मोठमोठ्या खाणी खोदत राहिलो, तर एक वेळ अशी येईल की जमिनीवरती फक्त ड्रिल आणि ड्रिलच. जशी आपल्या घरामध्ये चहा गाळण्यासाठी चांगले छिद्र असतात, तशी जमिनीला सुद्धा छिद्र व्हायला वेळ लागणार नाही जर आपण हे ड्रिलिंग थांबवलं नाही तर. त्यानंतर अवॉइड युझिंग मोर फर्टिलायझर दॅन पेस्टिसाइड्स. जमिनीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी सुद्धा शेती करत असताना कमीत कमी रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर करावा, कमीत कमी वापर करावा. जशी येत नाही म्हणून कमीत कमी करावा. आपण आपण उत्पादन क्षमता वाढावी, उत्पादन जास्त निघावं म्हणून आपण खूप खतं आणि फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्स वापरतो आणि त्याचा परिणाम असा होतो की जमीन एक दिवस नापीक होते. कुठल्याही प्रकारचं पीक देण्याची क्षमता जमिनीमध्ये राहत नाही. खरं खत जर कुठला असेल जमिनीला तर ते म्हणजे कंपोस्ट खत, जे शेतांमधील गाई म्हशींच्या शेणामधून, कचऱ्यामधून, त्यानंतर कुजवलेल्या गोष्टींमधून मिळतं. तर अशा प्रकारचं खत दिलं पाहिजे जेणेकरून अशा प्रकारच्या गोष्टी चांगल्या पद्धतीने करता येते. तर त्यानंतर अवॉइड युझिंग मोर फर्टिलायझर दॅन पेस्टिसाइड्स. यामध्ये एक गोष्ट इथे मला आवडून सांगायची आहे, ते आपण बोललोच आता आपण. त्यानंतर इंटिग्रेटेड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. इंटिग्रेटेड सॉलिड वेस्ट जे आहे, जे घन कचरा आहे, त्याचं सुद्धा मॅनेजमेंट तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि ते जर केलं तर तुम्ही प्रदूषणापासून जमिनी नक्की वाचू शकाल. त्यानंतर गुड ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस. मी म्हटल्याप्रमाणे ऍग्रिकल्चर किंवा शेती करत असताना आजकाल लोकांमध्ये एक ट्रेंड खूप आपणास पाहावयास मिळतो. तो ट्रेंड असा आहे ऑर्गॅनिक शेती, सेंद्रिय शेती. सेंद्रिय शेती आपण प्रत्येकजण म्हणत असलेलं पाहतो. म्हणजे काय, ते रासायनिक खतं किंवा कीटकनाशकं वापरत नाहीत असं म्हणतात तरी बाबा ते नक्की त्यांनाच माहीत नेमकं काय करतात ते. तर सेंद्रिय शेतीकडे सगळ्यांनी वळलं पाहिजे. सेंद्रिय पद्धतीने शेती केली पाहिजे, तरच आपल्याला जमिनीची सुरक्षितता राखता येईल, जमीन सुरक्षित ठेवता येईल. पण बऱ्याच वेळा आपण काय करतो, जास्त उत्पन्न मिळावं, उत्पादन क्षमता वाढावी जमिनीची, म्हणून आपण त्याला बूस्टर्स देतो. बूस्टर्स म्हणजे कसे देतो, तर फर्टिलायझर्स वापरतो, पेस्टिसाइड्स वापरतो, आणि याच्यामुळं जमिनीची क्षमताही कमी होते आणि अशा प्रकारचे जे काही अन्नधान्य आहे ते मानवी शरीरासाठी सुद्धा खूप घातक असल्याचं आपल्या निदर्शनास आलेलं आहे. म्हणूनच आजच्या दिवसांमध्ये एक ट्रेंड फेमस झालाय आणि तो ट्रेंड म्हणजे गुड ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस, ज्याला आपण ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणतो. त्यानंतर रेमिडेशन ऑफ पोल्युटेड सॉइल. जी काय जमीन किंवा जी काय माती पोल्युटेड झालेली आहे, जेवढी काही जमीन पोल्युटेड झालेली आहे, बऱ्याच वेळा काय होतं, आपण जमिनीला सातत्याने पाणी पुरवठा करत असतो आणि जास्त पाणी पुरवठा केल्यामुळे जमिनी क्षारयुक्त झालेल्या आहेत. प्रत्येक जमिनीवरती असे पांढरे पांढरे मिठाचे थर साचल्यासारखे साचलेले आहेत आणि याच्यामुळं काय होतं, जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते, जमिनी नापीक होत जातात. तर अशा प्रकारच्या मातीची आपण त्याला आपण उपाययोजना म्हणून अशा प्रकारची माती आपण बदलून दुसरी माती टाकून जमिनीची क्षमता वाढवू शकतो. तर हे काय करता येतं का ते आपण बघू शकतो. अशा प्रकारे ते करता आलं पाहिजे, केलं पाहिजे. त्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ इरोजन अँड स्टिलिंग. याच्यामध्ये आपलं जे काही इरिजन करतो आपण, सिल्टिंग करतो, म्हणजे आपण बऱ्याच वेळा जमिनी लेवलिंग करतो किंवा मधील जे काही उंचवटे वगैरे असतात ते प्रॉपरली बॅलन्सिंग करतो. तर अशा वेळी ह्या गोष्टी करत असताना जेणेकरून जमिनीच्या मूळ ढाच्याला कुठं धक्का लागणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल आणि त्यानंतर आपण या सर्व गोष्टी व्यवस्थित करू. त्यानंतर बॅलन्सिंग करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो त्यावेळेस असं जर जमीन बॅलन्सिंग नसेल तर एका दुसऱ्या बाजूने जमीन घासून जाण्याची शक्यता असते आणि हे टाळण्यासाठी त्या गोष्टी गरजेचं असतात. त्यानंतर कंटेनमेंट ऑफ हजार्डस वेस्ट अँड वेस्ट वॉटर ट्रीटमेंट युझिंग लँड ट्रीटमेंट टेक्निक्स. जे काही हजार्डस वेस्ट आहेत, घातक असं कचरा आहे किंवा कचऱ्यासाठी जी काही ट्रीटमेंट आहे ती प्रॉपर किंवा व्यवस्थित दिली गेली पाहिजे जेणेकरून तुम्हाला जमिनीची सुरक्षितता राखता येईल. खरं तर 3 R खूप महत्वाचे आहेत. एन्व्हायरमेंटमध्ये कुठलंही एन्व्हायरमेंट असेल, या एन्व्हायरमेंटमध्ये 3 R अत्यंत महत्वाचे आहेत आणि ते 3 R म्हणजे रेड्यूस, रियूज अँड रिसायकल. रेड्यूस म्हणजे प्रमोशन, सॉरी प्रदूषण कसं कमी करता येईल ह्याचा विचार तुम्हाला करायचा आहे.
समजा जर 100% प्रदूषण होत असेल तर ते आपल्याला 50% सुद्धा आणता येऊ शकतं. म्हणजे प्रदूषण रिड्यूस कसं करता येईल हा पहिला विचार तुमच्याकडे असला पाहिजे. दुसरा विचार तुमच्याकडे असला पाहिजे तो म्हणजे रियूज. अशा काही गोष्टी असतात की आपण त्या सातत्याने वापरू शकतो. बऱ्याच वेळा आपण ते एखाद्या गोष्टी घेतो आणि एक दोन वर्ष वापरतो आणि फेकून देतो. तर त्याला रियुजेबल कसं बनवता येईल याचा तुम्हाला विचार केला पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही ते यूज करता त्यावेळेस त्याला रिकायसायकल करता आलं पाहिजे. फेकून नाही देता आलं पाहिजे, रिसायकल. नंतर पुन्हा त्याच्यावरती प्रोसेस करून आपण अजून त्या गोष्टी आपण नव्याने वापरू शकतो. जसं टायर असतं, टायर आपण वापरतो, गाडीचे टायर आपण वापरतो, ते झिजल्यानंतर पुन्हा अजून आपण त्याला स्क्रॅपमध्ये विकतो. स्क्रॅपमधून त्याला पुन्हा एकदा रिसायकल केलं जातं, नवीन टायर पण बनवलं जातं. अशा गोष्टी करता आल्या पाहिजेत. इथं 3 R अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहिला जो R आहे ते रिड्यूस, कमी करा, पुनर्वापर करा, रियूज, आणि नंतर रिसायकल करा. असं या 3 R माध्यमातून आपल्याला मिळू शकतं. हे तिन्ही आर एन्व्हायरमेंटच्या कुठलंही प्रदूषण असेल किंवा कुठलंही एन्व्हायरमेंटल गोष्ट असेल यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर शेवटचं जे आपण प्रदूषण बघणार आहोत ते आहे रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन. आजकाल ही जी कॉन्सेप्ट आहे ही बऱ्याच लोकांना माहिती नाही, आणि माहिती व्हावी म्हणूनच आपण खरं तर आज हा प्रकार इथं आपण अभ्यासासाठी घेतोय. डिस्पाईट द ॲडव्हान्टेज ऑफ न्यूक्लिअर ॲज अ क्लीन एनर्जी, द बिग कन्सर्न इज रिझल्टेड फ्रॉम न्यूक्लिअर रिॲक्शन विच इज फ्रॉम अ पॉप्युलेशन कॉल्ड रेडिओ ॲक्टिव्हिटी. खरं तर रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जी काही आपण न्यूक्लिअर एनर्जी वापरतोय त्या न्यूक्लिअर एनर्जीच्या रेडिएशनमधून हे जे रिझल्ट होतात आणि रिॲक्शनमधून हे एक रेडिएशन बाहेर येतात. जसं की आपल्या मोबाईलमधून असेल, लॅपटॉपमधून असेल, टीव्हीमधून असेल, कुठल्याही प्रकारचं स्क्रीन असेल त्याच्यामधून अशा प्रकारचे रेडिएशन्स बाहेर पडतात. आणि हे रेडिएशन्स मानवी शरीरासाठी खूप घातक असतं. याच्यामध्ये लेझर रेज असतात आणि हेच लेझर रेज जेव्हा बाहेर पडतात आणि याचा घातक परिणाम आपल्या जीवनावरती व्हायला लागतो त्याला आपण काय म्हणतो, रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन. आणि याचं प्रमाण सध्याच्या या जगामध्ये विशेषतः मागच्या 5-10 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि मागच्या 2 वर्षात ह्याचा आपण काय म्हणतो हाईटच झालेली आहे असं मला जाणवते. कारण सगळेजण फक्त आणि फक्त स्क्रीन आणि स्क्रीन सगळ्याच कामासाठी फक्त स्क्रीनवरती कामं सुरू असल्यामुळं रेडिएशनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. ह्याचे खूप घातक परिणाम आहेत आणि याचा आपल्या मानवी जीवनास खूप मोठा फटका बसू शकतो. तर या रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशनचे काय कारणं आहेत आपण ते बघूयात. कोणकोणत्या कारणामुळं हे रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन होऊ शकतं त्यामधलं पहिलं जे कारण आहे ते न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स. आपण जे काही न्यूक्लिअर पॉवरसाठी प्लांट्स आपण वेगवेगळ्या ठिकाणी उभे केलेले आहेत त्याच्या माध्यमातून हे प्रदूषण होतं. एक आहे नेली या ठिकाणी आणि दुसरा आहे कल्पकमला. त्यानंतर न्यूक्लिअर वेपन्स, आपण न्यूक्लिअर वेपन्स बनवतो, मिसाईल्स बनवतो, तर या न्यूक्लिअर वेपन्ससाठी सुद्धा ज्यावेळेस आपण न्यूक्लिअरचा वापर करतो, एनर्जीचा वापर करतो, त्यावेळेमधून सुद्धा रेडिओ ॲक्टिव्ह रेडिएशन्स तयार होऊन पोल्युशन होतं. त्यानंतर डिस्पोजल ऑफ न्यूक्लिअर वेस्ट, न्यूक्लिअर पॉवर एनर्जीसाठी जे काय मटेरियल लागतं त्याच्यामधून काही वेस्ट तयार होतं, भंगार तयार होतं, आणि याच्यातून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो. देन युरेनियम मायनिंग, युरेनियम मायनिंगमधून सुद्धा युरेनियमच्या खाणी आहेत आणि या युरेनियमच्या खाणीमधून सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात रेडिओ किंवा रेडिएशन्स तयार होतात आणि याच्या माध्यमातून आपण म्हणतो की खूप मोठ्या प्रमाणात रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन्स होतं. त्यानंतर इफेक्ट्स, रेडिओ ॲक्टिव्हचे काय इफेक्ट रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशनचे. रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन म्हणजे काय, जे रेडिएशनच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुमच्या मोबाईलची रेडिएशन क्षमता किती आहे, तुमचा मोबाईल किती रेडिएशन जनरेट करतो ह्याचा एक तुम्हाला फॉर्म्युला टाकून माहिती घेता येते तुमचा कुठलाही मोबाईल असू दे. तर ह्याचे जे काही इफेक्ट्स आहेत त्या रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशनचे ते आपण बघूयात, परिणाम काय आहेत बघूयात. पहिला आहे रक्तामध्ये कफ होतो. द डिझीज इन्क्लूड ब्लड इन कफ. रक्तामध्ये कफ होतो किंवा आणि कफ झाला की माणसाला अनेक आजार जडतात, तर हा एक त्याच्यामधला प्रकार आहे. अल्सर होऊ शकतो. अल्सर माहिती आहे मला, वेगळं सांगायची गरज नाही. त्यानंतर स्वेलिंग ऑफ बोन जॉईंट्स, हाडांवरती किंवा हाडांच्या जिथं सांधे असतात आपले, सांधे जुळलेले असतात जसे की गुडघ्यामध्ये, मनगटामध्ये, अशा ठिकाणी स्वेलिंग येते किंवा त्याच्यावरती काय होतो आपण त्याला सूज येते आणि त्याच्यामुळे त्रास होतो. कॅन्सर होऊ शकतात वेगवेगळ्या प्रकारचे, जसं की लंग कॅन्सर, फुफ्फुसाचं कॅन्सर आहे, त्वचेचं कॅन्सर आहे, हाडांचा कॅन्सर आहे. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट, डोळ्यांचा प्रॉब्लेम होतो.
डोळ्यांना वेगवेगळे प्रॉब्लेम्स किंवा कमी दिसणे किंवा नंबर लागणे किंवा डोळ्यांचं जळजळ होणे अशा प्रकारचे त्रास या रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशनमुळे होतात, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर हे आहेत रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशनचे परिणाम. आता आपण बघूयात की रेडिओ ऍक्टिव्ह प्रिव्हेन्शन आपल्याला कसं रोखता येईल, काय करता येईल, कोणत्या गोष्टी केल्या म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन आपल्याला कमी करता येईल किंवा त्याला एक विशिष्ट अशा लेवलला आणून ठेवता येईल. तर पहिलं आहे अवॉइड कन्स्ट्रक्टिंग न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स. जे काही आपण न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स तयार करत चाललोय, उभारत चाललोय, ते कुठंतरी थांबवलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठंतरी त्याचे नंबर्स कमी केले पाहिजेत आणि त्याच्याऐवजी दुसरं काय करता येते का एनर्जी सोर्सेससाठी त्यांचा विचार आवर्जून केला गेला पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे अवॉइड युझिंग न्यूक्लिअर वेपन्स. न्यूक्लिअर वेपन्स जे आपण मिसाईल्स वगैरे वापरतोय ह्याला जर आपण वापरायचं थांबवलं तर नक्कीच ह्याच्यावरती आपल्याला मार्ग मिळू शकतो. त्यानंतर हॅव प्रॉपर ट्रीटमेंट फॉर न्यूक्लिअर वेस्ट. आपल्याकडचं जे काही न्यूक्लिअर वेस्ट आहे त्याच्यामधून आपल्याला त्याला जर आपण प्रॉपर ट्रीटमेंट दिली, त्याची जर योग्य विल्हेवाट लावली तर नक्कीच या रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशनमधून आपली सुटका होईल. आणि त्यानंतर शेवटची गोष्ट आहे अवॉइड मायनिंग फॉर युरेनियम अँड युरेनियम टू मिनिमल. युरेनियमच्या ज्या काही खाण्या आहेत त्या खाणींची संख्या कमी करून कमीत कमी खाणी जर आपण केल्या तर इथून होणारं प्रदूषण थोड्या मोठ्या प्रमाणात थांबवलं जाईल आणि याची आपण काळजी करू शकतो. तर या सर्व गोष्टी जर आपण केल्या तर नक्कीच आपल्याला रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशनपासून प्रिव्हेन्शन मिळवता येऊ शकतं किंवा त्याच्यातून आपल्याला योग्य असा तो पर्याय शोधता येऊ शकतो. त्यानंतर बघूया सर्वात महत्वाची गोष्ट, आपण या पृथ्वी तलावरचा भाग आहोत, आपणच या पृथ्वी तलाचे मालक नाही आहोत. या पृथ्वीचे मालक आपण नाही तर आपली मालक पृथ्वी आहे हा भाव सर्वांच्या मनामध्ये असला पाहिजे. जसे की आपण पृथ्वीला धरणी माता म्हणतो, पण जर माता म्हणत असू तर तिला मातेप्रमाणे तसे ट्रीटमेंट देणं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गरजेचं आहे. पण तसं होते का? नाही. आपण पृथ्वीला ट्रीटमेंट मात्र वेगळ्या पद्धतीने देतो, विच इज नॉट गुड साईन, रिमेंबर. एकच मिनिटं. तर रिस्पेक्ट द अर्थ इज द पॉइंट ऑफ डिस्कशन. आपण जमिनीला आदर केला पाहिजे कारण आपण या जमिनीवरतीच जन्मलोय, या जमिनीमध्येच आपला अंतसुद्धा होणार आहे, या जमिनीवरतीच आपली कर्मभूमी असणार आहे, जन्मभूमी कर्मभूमी इथेच असणार आहे. तर या जमिनीला आदर, या जमिनीचा आदर करणं, जमिनीला रिस्पेक्ट देणं हे आपलं अर्ध कर्तव्य आहे. जमिनीला आपल्यामुळं कुठल्याही प्रकारचा धोका पोहोचणार नाही, उलट जमिनीच्या या निसर्गाच्या या सौंदर्यामध्ये आपल्यामुळं भरच पडेल अशा काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील आणि तोच जमिनीसाठी खूप मोठा आदर असेल. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण पोल्युशनचे वेगवेगळे प्रकार बघितलेले आहेत. मला आशा आहे तुम्हाला हे सर्व प्रकार कळले असतील. आणि जाता जाता थँक्यू व्हेरी मच. प्रोटेक्ट एन्व्हायरमेंट हा एक मेसेज मी तुम्हाला देतोय. येणाऱ्या लेक्चर्समध्ये आपण अजून वेगवेगळ्या घटनांवरती माहिती घेणार आहोत, त्याची आपण माहितींची चर्चा करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. मी आता माझ्या होम स्क्रीनला परत येतोय. तुमचे काही प्रश्न नसतील तर आपण थांबूयात. रेकॉर्डिंग आवत स्टॉप करतो.